असं आहे की आधीचं जे सरकार होतं 9 ते 14 त्या सरकारला शेवटी शेवटी पवार साहेबांनी असं म्हटलं की मुख्यमंत्र्यांच्या हाताला पॅरालिसिस झाला, पॅरालिसिस झाला पण झाला, त्यामुळे ते सहीच करत नाही. कारण आपल्याला माहिती आहे ना की बाबांची एक स्टाईल होती की ते फाईल समोर आल्यानंतर एक चांगला वेळ ती सगळी फाईल वाचायची, वाचल्यानंतर मग ते पेन काढायचे, ते पेनचं टोपण काढायचे कुणा लावायचे, टोपण काढायचे कुणा लावायचे, फायनली पेन किशाला लावून म्हणजे की आपण नंतर करू. याला पवारांनी हाताला लखवा झाला असं म्हटलं आणि त्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या 2 महिने आधी पाठिंबा काढून घेतला. बरोबर ना? तर आता ह्यांना हातालाच पॅरालिसिस नाही, यांच्या मेंदूला पण पॅरालिसिस आहे. त्यांची बुद्धीच चालत नाही, कुठला निर्णयच करत नाही. साधं उदाहरण, 5 IAS घालवले तुम्ही, त्या माणसांच्या आयुष्यामध्ये केवढं त्यांना काम करता आलं असतं. पासून ते एसटीचा संपव कशासाठी लांबला पाहिजे ना. बसा तुम्ही आणि त्यांना म्हणा की बा आम्ही तुम्हाला लगेच सरकारी कर्मचारी म्हणू शकत नाही, पण सरकारी कर्मचाऱ्याचे जेवढे फायदे आहेत, जे देवेंजींनी मराठा आरक्षणच्या बाबतीमध्ये केले की मराठा आरक्षण मिळेपर्यंत त्यांनी 20-22 प्रकारच्या सोयी सुविधा दिल्या की ज्या ओबीसीला मिळतात. आणि मराठा समाजाला शांत केलं की बा ओबीसी आरक्षण हा कायदेशीर विषय आहे, तोपर्यंत ओबीसीना जे ते तुम्हाला. सेम त्यांनी धनगरांच्या बाबतीमध्ये केलं, धनगरांना एसटीचं आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल, तोपर्यंत जे धनगरांना ते तुम्हाला 22 योजना आखल्याने 1000 कोटी दिली, सगळं बंद पडलेलं. तसं एसटीच्या कर्मचाऱ्यांना म्हणता आलं असतं, 60 च्या वर आत्महत्या झाल्या, 25% लोक कामावर हजर झाले, सस्पेंड करत निघालेत लोकांना, त्यातून आणखी आत्महत्या वाढतील. आज मला शिरोळमधून त्या एसटी कर्मचाऱ्यांचा फोन आला किंवा 1 महिन्यापर्यंत आम्हाला रेशन तरी द्या. लगेच तिथल्या आमच्या नेत्याने म्हटलं की आज संध्याकाळपर्यंत 227 जण बसलेले उपोषणाला, सगळ्यांच्या घरी 1 महिन्यात रेशन पुरवलं होतं, पण किती पुरणार. शेतकऱ्यांच्या लोक म्हणतात की 19 आता राजू शेट्टी विरोधक आहे, पण ते म्हणतात की 19 GR इम्प्लिमेंट करा. की जे 19 GR मध्ये अक्षरशः स्पष्टीकरण केलं, पण पक्षाध्यक्ष म्हणून तुम्ही कसं स्पष्टीकरण केलं? काही कारण नाही. मग अशी अशोकजी म्हणाल ते खरं आहे की दरवेळेला तुम्ही काही म्हणायचं त्याला उत्तर द्यायला आम्हाला वेळ नाही. असं आहे की याचा तुमचं राज्यात सरकार नाही आहे. राज्यात जर तुमचं सरकार आहे तर मग त्याच्यात तुमची पकड नाही आहे. सरकार आहे, पकड आहे, तर मंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये खंत कशाला व्यक्त करायची? सगळी यंत्रणा वापरायची, ती केंद्रीय एजन्सी आहे, ती केंद्रीय एजन्सी आहे, त्याला वाचवण्यासाठी दिल्लीतून प्रयत्न करताय असा थेट आरोप केला. आरोप कशाला? असं आहे की यासाठी यासाठी राज्यामध्ये सरकार असावं लागतं. सरकार असलं की काय वाटेल ते करता येतं, त्याप्रमाणे तुम्हाला दिल्लीतला नेता कोण, गल्लीतला नेता कोण, नावासहित बोला. काही तुमच्याकडे नाहीच आहे, तुमच्याकडे काही नाहीच आहे, तुम्ही दुसरी टोपी फेकताय आणि त्या टोपी बसणारं डोकंच सापडत नाही. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.